मला अजूनही असं वाटतं की पैसे कमवण्यासाठी जेवढी अक्कल लागते ना त्यापेक्षा कितीतरी जास्ती अक्कल ते खर्च करण्यासाठी लागते. बघितलंस ना विघ्नेश, या घरात आपण कुठलेही निर्णय घेऊ शकत नाही हे मात्र नक्की. अरे ह्या तिघा भावांमध्ये तू जास्त कमवतोस, तरी सुद्धा आपल्या मुलाच्या बाबतीत निर्णय घेताना आपल्याला सगळ्यांची परमिशन घ्यावी लागते. एक दिवस असा यायला नको की बाहेर जाताना कुठलं शर्ट घालायचं ह्याच्यासाठी पण तुला घरच्यांची परमिशन घ्यावी लागेल. आणि तुम्ही का उगाच विषय वाढवताय? मला नाही वाटत. विघ्नेश, मी तुला इतकं समजावून सांगत असतानाही तू आपल्याच मतावरती जर ठाम राहणार असेल ना तर मग माझा नाईलाज. नाही आबा, गौरवच्या ऍडमिशनचा प्रश्न राहिलेलाच नाही, आहो मी त्याचा निर्णय घेतलाय. प्रश्न एवढाच आहे की या घरात मी सर्वात जास्त कमवून सुद्धा मी माझ्या मुलाबद्दलचा कुठलाही निर्णय घेऊ शकत नाही. विघ्नेश, तू कॅशचं ऐकून काहीतरी बडबडतोयस. खरं बोलतोय दादा, पण आत्ता मी स्पष्ट बोलतोय त्यामुळे तुम्हाला असं कदाचित वाटत असेल की मी बडबड करतोय. काय झालं ना, आत्तापर्यंत कॅश बोलत होती ते मला नेहमी वाटायचं की कॅश चुकीचं बोलते, पण तसं नव्हतं. कॅश बरोबरच बोलत होती. मी चुकीचा वागत होतो. म्हणजे ती जे काही घराची वाटणी करायला निघाली होती ते तिचं वागणं बरोबर आहे असं तुला म्हणायचं आहे का? हो. कारण त्याच वेळेस जर तिचं बोलणं मी ऐकलं असतं तर ही वेळच आली नसती. नाही का दादा? गणेश, तू काय बोलतोयस हे तुझं तुला तरी कळतंय का? कुणाला कळत असो वा नसो पण मला कळून चुकलंय. मी वेडी होते, सगळ्यांनी एकत्र राहावं एवढं एकच स्वप्न होतं माझं, म्हणून मी धडपडत होते. कमीपणा घेऊन मी सगळ्यांना समजून घेत होते, पण नाही, वेगळं होण्यातच सगळ्यांची भलाई आहे. हिरा, काय बोलतेस तू? इतका वेळ अभिलाषा गप्प आहे तर आता तू वाटेल ते बोलायला लागलीस. एक मिनिट आबा, मी असं आधी कधी बोलले नाही म्हणून तुम्हाला आश्चर्य वाटत असेल. तुम्हाला माझं बोलणं पटतही नसेल आणि तुम्हालाही राग आला असेल, पण हेच खरं आहे. मला माझ्या संसाराचा विचार करायला हवा, माझा विचार करायला हवा, ऋषीचा विचार करायला हवा, आणि मला कुणीही समजवायचा प्रयत्न करू नका. माझा निर्णय ठाम आहे. जाता जाता एवढंच सांगते, माझ्या या अट्टहासाबद्दल जमलं तर मला माफ करा.
मीरा 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 विघ्नेश अरे मीरा जेव्हा कश्मीरा आणि अभिलाषा हे घर तोडायला निघाल्या होत्या त्यावेळी तू माझ्या पाठीशी भक्कमपणे उभी राहिली होतीस. हे घर या घरातली नाती जोडण्याकरता तू धडपडत होतीस. माझी मुलं हार मानत असताना माझी मुलगी बनून तू एकटी लढत होतीस. आणि आपण कमी पडतोय हे लक्षात आल्यानंतर गायत्रीच्या रूपानं या घरासाठी एक भक्कम आधार घेऊन तू या घरात आलीस. आणि आज तू विभक्त व्हायच्या गोष्टी करतेस. मला एक कळत नाहीये माझ्या मीराने इतकी सहजासहजी हार कशी काय मानली. अबा मी हरले नाही, मी शिकली आहे ह्या सगळ्या परिस्थितीमुळे. आजपर्यंत गायत्री, अगं मी एवढं सिरियसली तिला काही सांगतोय आणि तुला हसू कसं येतंय? एक सांगू का विनय, आतापर्यंत मीरा तुमची सून किंवा मुलगी होती पण यापुढे ती माझी पार्टनर सुद्धा असणार आहे. मीरा तुला काय म्हणायचंय, तू अशी का वागतेस हे सगळं मला समजू शकते पण तुझ्या आव्हाना नाही कळलं. सांगते आबा, विनायक आता मीरा जे काही बोलली त्यासाठी तुमची हरकत नाही ना? अगं हरकत कसली, उलट मला तुम्हा दोघींना मदत करायला आवडेल. मी तुला फक्त एवढंच सांगेन की आज जे काही घडलं ना त्याचा पुन्हा एकदा विचार कर. चल गायत्री. मलाही तसंच वाटतंय मीरा. एक मिनिट ऋषी, आजपर्यंत मी कुठलाही निर्णय घेतला नाही, सगळ्यांची परवानगीच मागत आली आहे. पण आज जो मी निर्णय घेतलाय तो माझा अंतिम निर्णय आहे. मीरा वहिनी, आज मला इतका आनंद झाला, इतका आनंद झाला म्हणून सांगू. कॅश इथे मला गरगरायला लागलाय आणि तुला आनंद कसला होतोय? वहिनी गोष्टच तशी आहे, एखादी कैरी पडावी म्हणून आपण दगड मारायचो पण इथे चक्क पिकलेल्या आंब्याचा घड पडला. काय बडबडतीयेस तू, कैरी आंबा अगं जानेवारी चालू आहे.
आंबा एप्रिल मध्ये येतो नाही का? वहिनी तुम्हाला साधी उपमा पण कळत नाही का? ओ उपमा? वहिनी प्रत्येक गोष्टीसाठी वेळ यावी लागते हेच खरं. आपली वेळ वाईट होती म्हणून आपण कैरीला मारलेला दगड आपल्याच डोक्यात बसायचा. पण शेवटी खारुताईलाच आपली दया आली. खारुताई? अगं आता ही खारुताई कोण? मीरा. आणखीन कोण? मीरा. हो अहो तिनेच तर आंब्याचा घड पुढ्यात टाकलाय. वहिनी आता सगळी स्वप्न पूर्ण होणार आपली. आणि मग मी डायरेक्ट सिंगापूर. पण मला ना या मीराची कमाल वाटते. राजा वजीर कोणाचाच विचार केला नाही तिने. सरळ चेक आणि मेट. चेक मेट वरना आठवलं. चेक काय असतो हे तर मला ठाऊक आहे, पण मेट काय असतो हे सासूबाईंना विचारायला हवं ना. वहिनी काय चेकमेट वगैरे घेऊन बसलाय तुम्ही? अहो इथे आधीच भूकंप होऊन घरं वेगळी झाली आहेत. भूकंप कळतंय का? ऋषी चल जेवायला. दादा मला भूक नाही आहे, प्लीज तू जा. खर तर भूक मलाही नाही, म्हणजे आज घरात जे काही घडलं त्यावरून खरं तर सगळ्यांचीच भूक मिळली. पण अरे आईनी स्वतः स्वयंपाक केलाय, तिनं सगळ्यांना बोलवलंय जेवायला. दादा मला कळतच नाही मीरा असं कसं काय वागू आणि बोलू शकते. कधीच वागत नाही. मीही खरं तर त्याच गोष्टीचा विचार करतोय. बघ ना म्हणजे अजूनही ती कोणाशीच काही बोलत नाही. तुझ्या अशी पण नाही बोलली ना. पण मला खात्री आहे ऋषी की सकाळी ती जे काय बोलली ना त्या गोष्टीचा तिने दिवसभरात काही ना काहीतरी विचार केला असेल. अरे विचार केलाय तर मग तो बोलून दाखवावा ना. जाऊ दे ना. अरे समोरच्या माणसाला कळणार ऋषी. हे बघ दिवसभरात आपल्यात जे काही वाद झाले आपापसात जे काही गैरसमज झाले ना ते सगळे आता डायनिंग टेबल वर मिटतील. माझं ऐक तू चल. मला नाही ऐकू. चल मला खरंच नाही. चल 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 चल. माझ्या सांगण्यावरून तुम्ही सगळे आज इथे एकत्र जेवायला आलात खूप बरं वाटलं. एक छोटीशी विनंती आहे, आता जेवण झालंय तर हात धुवून तुम्ही जर परत सगळे इकडे आलात तर बरं होईल. मला तुमच्याशी काही बोलायचंय. अजून काय बोलायचं आहे ना आपल्याशी? कॅश आमच्या कोल्हापुरात ना बकऱ्याचा बळी देण्याआधी त्याला असंच खाऊ पिऊ घालतात. मला अगदी तसंच वाटतंय. बकरा कोण? बकरा कोण आहे या? ठीक आहे. आजचं आभाळ मायातलं आपल्या सगळ्यांचं शेवटचं एकत्र जेवण होत. माझ्या या बोलण्याचं कदाचित काही जणांना आश्चर्य वाटलं असेल पण त्याला आता इलाज नाहीये. या घरातले छोटे मोठे वाद जोपर्यंत चालू होते तोपर्यंत मी
या घराने मला दिलेले अधिकार वापरून ते वाद मिटवण्याचा प्रयत्न करत होते, पण आता वाद इतके विकोपाला गेलेत की माझे सगळे अधिकार वापरून या वादाचा मी शेवट करायचं ठरवलेलं आहे. या घरातल्या लोकांना आता स्वातंत्र्य हवंय. कुठल्याच बाबतीत त्यांना दुसऱ्यांचा हस्तक्षेप नकोय. दुसऱ्यांची मतं, दुसऱ्यांचे विचार, दुसऱ्यांचे उपदेश यातलं काहीही नकोय. मग आपण तरी एकत्र राहण्याचा हट्ट का करायचा? मीरा म्हणाले त्याच्यावर आणखीन वेगळा विचार करण्यापेक्षा मला वाटतं की आपण सगळ्यांनी वेगळं होणं हाच एक उपाय आहे. विनायक, याच्यावर तुमचं काय मत आहे? एकाच घरात राहून एकमेकांची डोकी फोडण्यापेक्षा प्रेमानं वेगळं झालेलं बरं. आबा, हीच गोष्ट आम्ही दोघी तुम्हाला आधीपासून सांगण्याचा प्रयत्न करत होतो, पण तुम्ही ऐकूनच घेत नव्हता. आता एवढ्या माणसांमध्ये एकत्र राहायचं म्हणजे भांड्याला भांड तर लागणारच ना. आबा, मी तर म्हणते की आपण सगळे एकमेकांपासून दूर राहू ना, तेवढंच एकमेकांशी हसत खेळत राहू जसं आतापर्यंत राहत होतो. मला तर असंच हसत खेळत राहायचं. काशी, अभिलाषा, तुमच्या दोघींच्याही भावना मी समजू शकते. अगदी तुमच्या मनासारखंच होणार आहे सगळं, फक्त त्याचं स्वरूप थोडंसं वेगळं असेल. म्हणजे कळेल? प्रथमेश, ऋषी, ते डायनिंग टेबल जरा उचलून ठेवा. होय. तुम्हाला सगळ्यांना असं वाटलं असेल की हा नक्की काय प्रकार चाललाय, हो ना? सांगते, हे डायनिंग टेबल आहे ना, ते या घरातल्या एकतेचं प्रतीक आहे. जोपर्यंत ते इथून हलत नाही तोपर्यंत वाटणी कशी करणार, नाही का? म्हणून आधी ते हलवायला सांगितलं. आता मी पुढचं सांगते. काशी, विघ्नेश आणि गौरव, प्रथमेश, अभिलाषा आणि त्यांच्या मुली, आणि मीरा आणि ऋषी, ही तीन कुटुंब आहेत वेगवेगळी. पण ही तिन्ही कुटुंब उद्यापासून याच घरात राहणार आहेत. सासूबाई, नाही म्हणजे वेगळं व्हायचं म्हणजे या घरातून बाहेर पडायचं, नाही का? वेगळं होण्यासाठी इथून बाहेर पडण्याची काहीच गरज नाही. अभिलाषा, इथे राहूनही आपल्याला वेगळं राहता येणार आहे जसं आपण राहणार आहोत. आता आपलं एकमेकांशी काहीच नातं उरलेलं नाहीये. एकमेकांशी काही देवाणघेवाणही नाहीये. एकमेकांच्या वस्तूही आपण वापरणार नाही आहोत आणि एकमेकांशी आपल्याला बोलायचंही नाहीये. सासूबाई, हे सगळं मान्य आहे, पण हे असं किती दिवस चालणार आहे आणि ह्याने साध्य काय होणार आहे? एकमेकांपासून कायमचं वेगळं होणं हाच यावरचा एकमेव उपाय आहे. ते तर होणारच आहे,
पण मला त्या आधी बघायचं आहे की तुम्ही कसे आणि किती दिवस असे राहून दाखवताय. हे 2 आठवडे चालणार. सासूबाई, तुम्हाला काय म्हणायचंय ते आमच्या लक्षात येत आहे हळूहळू, पण मला हे कळत नाहीये की तुम्ही दोघे कुठल्या मुलाबरोबर राहणार. सासूबाई.